लखीमपूरमधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यात एक जीप शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं पाहायला मिळतंय. देशातील अनेक बड्या नेत्यांनी हा व्हिडिओ ट्विट करून पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. इतकंच नाही तर 2 दिवसांपासून नजर कैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतली आहे. या भेटीत प्रियंका गांधींच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. या भेटीत संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्याशी तब्बल 20 मिनिटे चर्चा केली आहे. ही भेट पार पडल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलंय की देशात लोकशाही राहिलेली नाही. या भेटीदरम्यान त्यांची राजकीय चर्चा झाल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय.